मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून आज आपण साबुदाण्यापासून झटपट होणारे वेगळ्या प्रकारचे दोन नाश्ता बघणार आहोत हा नाश्ता करायला अगदी सोपा आहे आणि झटपटही होतो खायला वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा हा नाश्ता तयार होतो त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा दोन तासापूर्वी भिजत ठेवलेला होता आता आपला साबुदाणा पूर्णपणे भिजलेला आहे त्याच्यामध्ये इथे आपण उकडलेले दोन बटाटे मी इथे किसून घालत आहे हे बघा किसल्यामुळे ना बटाटा पूर्ण असा मॅश होतो आहे बघा आणि बाइंडिंग छान येतं त्यामुळे ह्याला किसून घालायचं आहे दोन बटाटे तर आपल्याला पुरेसे आहेत एका वाटीसाठी तुम्ही जर जा जास्त प्रमाणात घेणार असेल तर बटाट्याचं क्वांटिटी जरा वाढू शकता बघ अशा पद्धतीने मी इथे बटाटा किसून घेत आहे हा खायला नाश्ता अतिशय टेस्टी लागतो आणि थोड्या वेगळ्या प्रकारचाही आहे त्यामुळे तुम्ही ह्याला नक्की करून बघा बटाटा इथे मी तर किसून झालेला आहे आता आपल्याला अर्धी वाटी आपण दाण्याचा कूड घालणार आहोत हे बघा दाण्याचा कूड मी आता जाड भरट काढलेली आहे हे बघा असं जाड भरटच घ्यायची आपल्याला बारीक एकदम करायचं नाही आहे त्यामुळे नाश्त्यामध्ये अगदी मस्त खाताना क्रिस्पी लागतो चवीनुसार आपल्याला ला इथे दोन मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर एखादी मिरची तुम्ही वाढवू शकता एक चमचा इथे मी जिरं घालणार आहे जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल वरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर या नाश्त्यामध्ये मस्त लागते एकदम चवीला चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्याच्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे बघा सर्व साहित्य असं सा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे बटाट्याला कसं मॉश्चर असतं ना त्याच्यामुळे हे बाइंडिंग होऊ शकतं आहे बघा तुमचं जर मिश्रण जास्त ड्राय वाटत असेल ना तर दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये दही घातलं तरीही चालेल गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि एक चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर याच्यामध्ये आपण असे हे वडे ज्या हाताने थापून घ्यायचे तसे हाताने थापले तरी चालेल किंवा असं मिश्रण जर याच्यामध्ये टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण इथे नाश्ता हा करून घेणार आहोत ते बघा तुम्ही बघू शकता तर इथे मी अशा पद्धतीनेच इथे मी सर्व नाश्ता इथे करून घेणार आहे आणि दोन मिनटं आपल्याला गॅस स्लो ठेवून शेकून घ्यायचं आहे बघा शेलो फ्राय करून घ्यायचं आहे जास्त तेलाची अजिबात आवश्यकता नाही आहे बघा कमी तेलामध्ये हा नाश्ता मस्त होतो एकदम कुरकुरीत होतो आणि आतून आपल्याला मऊ खाण्यासाठी बघा दोन मिनटानंतर आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता वाव याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे खरपूस रंगावरतीच आपल्याला ह्याला दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहोत आपण एक साईड झालेली आहे दुसरी बाजू आपल्याला ही पलटी करून घेताना एक चमचा आपल्याला तूप पुन्हा घालायचा आहे बघा आणि दोन मिनटं याला शेकून घ्यायचं आहे आता नाश्ता आपला हात खाण्यासाठी तयार आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त एकदम वडे झालेले आहेत कमी वेळेत आणि झटपट होणारे हा नाश्ता आहे तुम्ही या नाश्त्याला या उपवासाला नक्की करून बघा बघा तुम्ही बघू शकता आता इथे वरून मस्त क्रिस्पी झाली आहेत आणि आतून सॉफ्ट झाले आहेत तर आपण आता दुसरा नाश्ता करायला घेणार आहोत त्याच मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत हे सर्व सर्व जे आपण अशा पद्धतीने इथे गोळे करून घेणार आहोत आणि ह्या नाश्त्याला आपण पत्रामध्ये करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला जर उपवासाला तेलकट खायची इच्छा नसेल तर तुम्ही ह्या नाश्त्याला नक्की ट्राय करा आणि पत्रामध्ये करून बघा अजिबात ऑइली होत नाही गॅसवरती इथे मी अप्पे पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तेल घालायचं आहे बघा आणि त्या तेलावरतीच तेल तापल्यानंतर हे वडे घालून घेणार आहोत मग तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे शेकून घ्यायचं ते बघा दोन मिनटानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत ते बघा एक साईड आपली झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता हे झटपट अगदी होतात हे नाश्ता गॅसची फ्लेम आपण थोडी वाढवली तरी चालेल तुम्ही बघू शकता हे बघा नाश्ता आपला आता खाण्यासाठी हा तयार आहे सर्व बाजूने झालेला आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे नाश्ता खाण्यासाठी तयार आहे ह्या नाश्त्याला तुम्ही दहीबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाले तरीही खूप छान लागतात हे नाश्ता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद